नमस्कार, मी अर्चना। अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोड आलेली मटकी। चला तर मग जाऊया साहित्याकडे, काय काय घेतलं ते पाहूया। एक वाटी मोड आलेली मटकी, एक वाटी कापलेलं टोमॅटो, एक वाटी कांदा, जिरे लसणाची पेस्ट, एक वाटी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। एक वाटी तेल घेतलेलं आहे, एक चम्मच तेल टाकूया आपण। तेल गरम झालं की मग आपण जिरे लसणाची पेस्ट टाकूया। लसणाची पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे, गुलाबी रंग येईपर्यंत चांगली परतायची आहे। खमंग वास सुटलेला आहे लसणाचा। कांदा टाकून घेऊया आपण आता, कांदा पण छान परतून घेऊ। टोमॅटो टाकलेले आहेत मी आता, टोमॅटो ते सगळं परतून घेऊया। मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। दोन चम्मच आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो टाकते। आता आपण दोन चम्मच मिरची पावडर टाकू, एक चम्मच हळद टाकू। आता सर्व एकजीव करून घेऊ, मस्त एकजीव करायचं आहे। मग आपण मोड आलेली मटकी टाकायची आहे, छान एकत्र करून घ्यायचं आहे। एकजीव करून घेऊ मसाल्यामध्ये। कोथिंबीर टाकू वरून थोडी, पुन्हा एकजीव करायचं आहे। एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। दाण्याचं कूट घातलेलं आहे मी, जेवढा लागेल तेवढा तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे। हलवून घ्यायचं आहे, 10 मिनटं शिजून घ्यायची मटकी। मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका। खा प्या, मजा करा, आनंदात राहा। सोचले ते।